बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. गणेशोत्सवानिमित्त राज्य शासनानं रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाचा शिधा जाहीर केला आहे. साखर, रवा, तेल, डाळ असे प्रत्येकी 1 किलो 4 जिन्नस 100 रुपयात मिळणार आहेत. गणेशोत्सव सुरू होऊन 2 दिवस उलटले तरी त्यातील 2 वस्तू अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. एकीकडं अनेक वृत्तपत्रातून आनंदाचा शिध्याच्या जाहिराती झळकल्या, पण प्रत्यक्षात रेशन कार्ड धारकांना शिधा मिळालेला नाही. राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या वतीनं गेल्या वर्षीच्या दीपावलीपासून रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा दिला जातोय. पूर्वी 4 जीवनावश्यक वस्तू अवघ्या 100 रुपयात दिल्या जात होत्या. कालांतरानं त्यातील साखर आणि चणाडाळ यांची 1/2 किलोनं कपात करण्यात आली आणि त्याऐवजी पोहे आणि मैदा या 2 वस्तू 1/2 किलोनं वाढवण्यात आल्या. आता या वस्तूही बंद करण्यात आल्या असून साखर, तेल, डाळ, रवा या 4 वस्तू प्रत्येकी 1 किलो देण्यात येणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त शासनानं आनंदाचा शिधा देण्याचं जाहीर केलं, तशा जाहिराती झळकल्या, पण प्रत्यक्षात चणाडाळ आणि तेल उपलब्ध नसल्यानं आनंदाचा शिधा वाटप करण्यात अडचणी निर्माण झाल्यात. गणेशोत्सव सुरू होऊन 2 दिवस झाले तरी रेशन कार्डावर आनंदाचा शिधा मिळालेला नाही. कोल्हापूर जिल्ह्यात 5,75,000 रेशन कार्ड धारक असून 1,670 रेशन धान्य दुकानं आहेत. येत्या 8 दिवसात डाळ आणि तेल या वस्तू शासनाकडून उपलब्ध झाल्यानंतर आनंदाच्या शिध्याचं वितरण केलं जाईल, अशी माहिती रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली आहे. आनंदाचा शिधा वाटपातील शासनाचा धरसोडपणा दूर होण्याची गरज आहे.